नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण शिकणार आहोत जो आपला 13th चैप्टर आहे मराठी सब्जेक्ट मध्ये एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, ज्याचा आज आपण सॉल्यूशन ऑन प्रैक्टिस टेस्ट MA015 बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। आणि इथे आहे प्रश्न क्रमांक 1 ते 5 मध्ये दिलेल्या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय निवडा। विद्यार्थी मित्रांनो बघा, अर्थ नसलेला, हां अंतर, अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे त्याचा एक दुसरा अर्थ असा पण होऊ शकतो की मन आहे, ठीक आहे, भेद पण आहे, लांबी आहे, परंतु परिमाण नाही आहे। कारण परिमाण हे काय आहे? एकक आहे ज्याच्यामध्ये आपण मोजमाप करू शकतो, ओके, त्याला अंतर नाही म्हणू शकत। त्यामुळे इथे जे आहे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे। पुढचा आहे कर। कर साठी कुठला अर्थ नसलेला पर्याय आहे? तर हात, कर म्हणजे हाताला जो समानार्थी शब्द आहे कर, आपल्याला माहिती आहे। किरण म्हणजे सुद्धा कर आहे। सरकारी सारा म्हणजे टॅक्स जो असतो त्याला मराठीमध्ये कर असं म्हणतात, बरोबर आहे, त्याला तो पण आहे। पद, पद म्हणजे काय? पावलं, पद म्हणजे एखाद्याचं स्टेटस किंवा लेवल, ते सुद्धा म्हटलं जातं। म्हणजेच कर हा शब्द पद या शब्दासाठी येत नाही, त्यामुळे पद हा त्याचा अर्थ नाही आहे। पुढचा आहे वात। आता वात हे कुठल्या कुठल्या प्रकारची असते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। दिव्याची वात असते, माहिती आहे, एक प्रकारचा रोग आहे, म्हणजे वात येतो असं म्हणतात ना, तर तो आहे, ठीक आहे। त्यानंतर वारा, वाराला सुद्धा समानार्थी शब्द वात आहे। परंतु घाव, घाव हा त्या वात या शब्दाचा अर्थ नाही आहे। त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे घाव तो अर्थ नसलेला पर्याय आहे। पुढचा आहे दल। आता दल म्हणजे काय? तर दल म्हणजे पान पण असतं, दल म्हणजे सैन्य दल असतं, बघा पाकळीचं दल असतं, बरोबर आहे। परंतु मूळ हा शब्द दलासाठी त्याचा अर्थ नाही आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अर्थ नसलेला पर्याय आहे। पुढचा आहे वर। आता वर म्हणजे काय? तर पती असतो त्याला सुद्धा वर म्हणतात। वरची दिशा, वरच्या बाजूला आपण म्हणतो वरती आहे, म्हणजेच काय? ही दिशा झाली, ठीक आहे। आणि वर म्हणजे आशीर्वाद, बोल तुम्ही बघतात जसं की वर मिळायला पाहिजे म्हणजे काय? तर आशीर्वाद मिळायला पाहिजे। परंतु जागा हा काही वर या शब्दासाठी अर्थ नाही येत, त्यामुळे हा अर्थ नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6 ते 10 मध्ये अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। अधोरेखित शब्दाचा अर्थ आपल्याला आता निवडायचा आहे। आणि वाक्य आहे, आकाशात घन जमा झाले की मोर नाचायला सुरुवात करतो। आणि घन या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे। आता इथे घन हा शब्द कुठल्या अर्थासाठी आलेला आहे? आकाशात घन जमा झाले म्हणजे आकाशात काय जमा होऊ शकतं? दाट होऊ शकतात का? संख्येचा घन होऊ शकतो का? गाढ होऊ शकतो का? परंतु आकाशात ढग मात्र जमा होतात, बरोबर आहे। त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे। पुढचा आहे न्यायाधीश न्यायदान करताना कोणाचाही पक्ष घेत नाही। आता कोणाचाही पक्ष घेत नाही म्हणजे काय? तर कोणाचीही बाजू घेत नाही। आपण बघतो जेव्हा एक वकील असतात ते न्यायदान करत असतात, तर त्यावेळेला ते कोणाचीही बाजू घेऊन बोलत नसतात, बरोबर आहे। त्यामुळे इथे वकील म्हणजे न्यायाधीश, ओके, म्हणजे जज, ओके, तर ते कोणाची बाजू घेऊन बोलत नसतात, ते मात्र फक्त न्यायदान करत असतात। दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर फक्त न्याय देण्याचं काम त्यांचं असतं। मग हा पक्ष म्हणजे कुठला? तर त्याला बाजू असं म्हणतात, पर्याय क्रमांक 1, ओके। पुढचं आहे काय रामराव, सध्या काय चाललंय आपल्या चिरंजीवांचं? आणि चिरंजीवांचं या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे। आता असं म्हणणं म्हणजे काय? असं काय टिकणारा किंवा दीर्घायुषी, आशीर्वाद, हे शब्द चिरंजीव या शब्दासाठी अर्थ नाही आहेत। परंतु चिरंजीवांचं म्हणजे काय? तर मुलगा, म्हणजे तुमच्या मुलाचं सध्या काय चालू आहे असं विचारतायत, ओके। पुढचं आहे पोलिसाकडील दंड पाहून भल्या भल्यांची भंभेरी उडते। आणि दंड या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे। तर आता इथे दंड
म्हणजे कुठल्या अर्थाने हा दंड आलेला आहे? एक तर दंड म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षा पण असते, परंतु इथे पोलिसांकडील दंड म्हटलाय म्हणजे पोलिसांच्या हातात काय असते तर ती काठी असते, बरोबर आहे? त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे. शुभमला भलतीच खोड लागल्याने त्याचे खूप नुकसान झाले. खोड या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. आता इथे शुभमला भलतीच खोड लागली आहे म्हणजेच इथे काय झालेलं आहे तर शुभमला वाईट सवय लागलेली आहे, बरोबर आहे? त्यामुळे इथे झाडाचा अवयव किंवा व्यंग, शत्रू हे शब्द त्यांचा अर्थ नाही आहे, परंतु इथे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळतं की शुभमला वाईट सवय लागल्यामुळे त्याचं नुकसान झालंय. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. ओके, पुढचा आहे प्रश्न क्रमांक 11 व 12 मध्ये दिलेल्या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय निवडा. आता अर्थ नसलेला पर्याय निवडायचा आहे आणि शब्द आहे कळ. आता कळ या शब्दापूर्वी कुठला याची अर्थ नसलेला शब्द आहे तर कळ म्हणजे गुप्त किल्ली पण असते, वेदना असतात, भांडणाचे कारण पण असते, परंतु फुलापूर्वीची अवस्था जी असते ती कळ नसते तर कळी असते. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो शब्द शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय आहे. पुढे आहे गज. आपल्याला अर्थ नसलेला पर्याय निवडायचा आहे. हत्तीला समानार्थी शब्द आहे गज, बरोबर आहे? त्यानंतर खिडकीची लोखंडी सळई असते तिला सुद्धा गज म्हणतात. लांबी मोजण्याचं एक माप आहे त्याला पण गज म्हणतात, परंतु गणपतीला गज म्हणत नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 13 व 14 मध्ये गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. आणि 13 आहे देवाची कितीही भक्ती केली तरी मनातील टिंबटिंब निर्मळ नसतील तर काहीच उपयोग नाही. ओके, आता देवाची किती भक्ती केली तरी मनातील काय निर्मळ असावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्या मनातले जे काही भाव आहेत, बरोबर आहे? आपल्या मनातलं अंतर नाही, भाऊ नाही किंवा गंधही नाही, पण आपल्या मनातले भाव जर निर्मळ असतील तर नक्कीच आपल्याला देव पावत असतो. पुढचं आहे वळवाचा पाऊस आणि त्याबरोबर टिंबटिंब चमकू लागली म्हणजे भीती वाटते. आता वळवाच्या पावसाबरोबर काय चमकू लागतं विद्यार्थी मित्रांनो? तर वळवाचा पाऊस आणि त्याबरोबर टिंबटिंब चमकू लागली की भीती वाटते म्हणजे काय? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आकाशामध्ये काय चमकू लागतात? तर त्या विजा चमकू लागतात, बरोबर आहे? त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो वीज, बरोबर आहे? ऍक्च्युली विद्यार्थी मित्रांनो इथे बीज झालेला आहे, पण हे वाचताना तुम्ही वीज असं वाचायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यातील माया या शब्दाचा अर्थ दुष्ट कारस्थान असा आहे? विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे चुकून तुम्हाला 3 पर्याय दिले गेले होते, परंतु चौथा पर्याय इथे राहून गेला होता आणि तोच महत्त्वाचा होता. मी आता इथे चौथा पर्याय तुम्हाला देते आहे, तर कृपया तुम्ही हा पर्याय समजून त्याचा योग्य पर्याय त्यातून निवडायचा आहे. आणि माया या शब्दाचं दुष्ट कारस्थान कुठलं असेल तर दौलतरावाने खूप काबाड कष्ट करून माया जमा केली. आता माया जमा केली म्हणजे काय? तर खूप पैसा जमा केला, परंतु त्यांनी खूप काबाड कष्ट केले म्हणून त्यांना पैसा मिळाला. म्हणजेच हे सरळ मार्गाने केलेलं आहे, दुष्ट कारस्थान नाही आहे. संत हे नेहमी प्राणी मात्रांना माया लावून जवळ करतात. ओके, प्राणी मात्रांना माया लावणे म्हणजे काय? तर त्यांना प्रेम देणं, आधार देणं. ओके, म्हणजे हे सुद्धा चांगलं काम आहे. शिंपी कपडे शिवताना कापडाला थोडीच माया सोडतात म्हणून कपडा लवकर फाटतो. तर आता इथे माया सोडणं म्हणजे काय? तर थोडी जागा सोडतात. ओके, पुढचं आहे संपतरावांनी जमिनीच्या व्यवहारामध्ये अफरातफर करून खूप माया कमवली. आता इथे माया या शब्दाचा अर्थ काय आलेला आहे? तर दुष्ट कारस्थान, कारण जमिनीच्या व्यवहारामध्ये अफरातफर करून तिथे खूप पैसा कमावण्यात आला. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी अपेक्षा करते की तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही तुमचीही बरोबरच आलेली असतील आणि तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात की तुमची किती उत्तरं चुकली आणि किती बरोबर आली आणि तुम्हाला हे सोडवण्यासाठी किती वेळ लागला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या टॉपिकमध्ये कुठलाही प्रश्न अडला असेल किंवा एखादा काही गोष्ट तुम्हाला कळली नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात, कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे किती प्रश्न उत्तरं बरोबर आली आहेत.